आज आषाढी एकादशी निमित्त मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते श्री क्षेत्र नारायणगडावरती विठ्ठल रुक्मिणीची व नगद नारायण महाराजांची महापूजा पार पडली. या राज्यातील शेतकरी सुखी व्हावा, राज्यामध्ये भरपूर पाऊस पडावा व सर्व शेतकऱ्यांना सुखी ठेवावं, मनोज जरांगे पाटलांचं विठ्ठलांकडे साकडं. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते आज मध्यरात्री 12 वाजता प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाणारे थाकटी पंढरी श्री क्षेत्र संस्थान नारायणगड येथील विठ्ठल रुक्मिणी व संत कुलभूषण महात्मा नगद नारायण महाराज यांच्या पूजेचा मान मनोज जरांगे पाटील यांना होता. त्यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. यावेळी गडाचे महंत शिवाजी महाराजांच्या उपस्थितीमध्ये महापूजा करण्यात आली आहे. मध्यरात्री 12:10 ही पूजा करण्यात आली. मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे म्हटले की या राज्यात भरपूर पाऊस पडू दे, येथील शेतकरी सुखी हो व शेतकऱ्यांना चांगले दिवस यावेत, असे साकडे मनोज जरांगे पाटील यांनी विठ्ठल रुक्मिणी यांच्याकडे घातले आहे. जगत नारायण महंत गुरुवर्य शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक झालोय. आज पूजा केली, देवाकडे एवढंच मागितलं की पाऊस भरपूर पडू द्या, शेतकरी या राज्यातली जनता सुखी होऊ द्या, एवढीच एक मागणी केली. शक्ती बळ द्या, आशीर्वाद पाठबळ मिळालंय. आशीर्वाद आहे नारायणगडाचा पाठीशी. आज गुरु महंत शिवाजी बाबाजी यांनी माझ्या हस्ते महापूजा ठेवली होती. आज खूप धन्य वाटायला लागले, आज खूप मोठा जीव झाला आहे आणि खूप आशीर्वाद पण मिळाला आहे. तिथून पुढे जनतेसाठी मी लढणार आहे. माझ्या विचारात सुद्धा मी पूर्णतः बदल केलेला आहे की ज्या पृथ्वी तलावरती जे जे आहे ते सत्य याला कोणी नाकारू शकत नाही. मराठा आरक्षणाच्या भावनाचा आज पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होते, काय प्रतिक्रिया काय होते? मराठा आरक्षणाच्या मराठा समाजाच्या भावनाचं जे आहे ते आज उद्घाटन होत आहे पंढरपूरमध्ये मराठा भवन म्हणून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होते. ते तर त्यांचं कामच आरक्षणाचं उद्घाटन व्हायला पाहिजे. समाजाला नादी लावायचा खेळ थोडा आहे. हे केलं ते केलं पण ते जे कर्तव्यच आहे ते करतायत. मराठ्यांना आरक्षण पाहिजे हा विषय आमच्यासाठी महत्वाचा आहे आणि शिंदेसाहेब देतील मराठ्यांना आरक्षण.